ते 20 ते 22 फूट पाणी आहे सध्या. ह्याच्या खालची खोली 20 ते 22 फूट खोली आहे. सध्याला विहिरीमध्ये पाणी एवढं आहे जे की हा समोरचा भरा दिसतो का, हा समोरच्या भऱ्यामध्ये 60 फुटाची खोलीची विहीर असलेली, त्याच्यामध्ये सध्याला पाणी नाही, कोरडं आहे. आणि या विहिरीमध्ये आपल्या पाण्याचं प्रमाण पहा किती आहे कसं आहे बघून घ्या. मित्र आणखीन एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर हे प्लॉट झाला 35 गुंठ्याचा. ह्या 35 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये एक विहीर स्वतंत्र, स्वतंत्र 7-12 स्वतंत्र विहीर. आणि गट नंबर 116 हा पुढला पट्टा, हा पुढला पट्टा अशा प्रकारचा येतो आहे. हे असाच 60 गुंठ्याचा वरली साईड पूर्णपणे, त्या बांधापासून ते वरलं टोक अशी उभी पट्टी आहे असणारी, त्या वरल्या अग्रटोकापर्यंत चढापर्यंत ही अशी 60 गुंठी इकडं, 60 गुंठी इकडं आणि 35 गुंठी इथं, असा हा टोटल प्लॉट आहे. आणि ह्या टोटल प्लॉटला विक्रीस मी काढलेला आहे. ह्या जमिनीपासून, ह्या जमिनीपासून टावर जास्तीत जास्त 1/2 किलोमीटर अंतरावरती येतं. तिथून त्या टावरपासून 1/2 किलोमीटर अंतराच्या नंतरचा जर विषय डोक्यात घेतला तर गुलबर्गा ते लातूर जाणारा अंतर्गत मधला रस्ता मेन जो की नॅशनल हायवे आहे, नॅशनल हायवेपासून एक मधला अंतर्गत रस्ता म्हणून करता नावा रूपाला आलेला कव्याहून जाणारा लातूर तो रस्ता येतो. आणि तो डांबरी मेन रस्ता आहे गुलबर्गा ते लातूर जाणारा. म्हणजे बघा लोकेशन किती सॉफ्ट आहे. आणि आतमध्ये लागणारा जो ओढा आहे, ओढ्याला वड्यावरून पाणी वाहतं पावसामध्ये जे आहे ते तेवढं मोठा नाला तेवढाच, नाहीतर इतरत्र गोष्टीला कुठलीच काही अडचण या ठिकाणी नाही. लाईटची व्यवस्था जागेवर आहे, प्लॉट व्यवस्थित आहे, स्वतंत्र 7-12 आहे, कुठल्या गोष्टीची अडचण नाही. तरी इथनं आपसुंदा आहे 1/2 किलोमीटर ते ए समोर दिसत असलेला टावर, त्या ठिकाणी आपसुंदा गाव. इथनं आलेला सरळ हा रोड, हा रोड चालला आहे शेडूळ निलंगा तालुक्याकडं. आणि ह्या रोडपासनं हा आतला गाडी वाट रस्ता, ही पट्टी अशीच, ही झाडं अशी लावून केलेली आहेत. ते आंब्याची झाडं आहेत, हापूस कोकणी झाडं, परत हे गावरान आंब्याचं, हे आंब्याचं लिंबूचे झाड, तिथं लिंबूचे झाड आहेत. ते